जागतिक महिला दिनानिमित्त SNDT महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न. सप्टेंबर महिन्यातील चौथा रविवार जागतिक नदी दिन म्हणून साजरा केला जातो. नद्यांच्या संवर्धनासाठी जनमानसात जनजागृती करणे हे या दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दिनाचे औचित्य साधून SNDT महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार तसेच समाजकार्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने पोस्टर बनवण्याची स्पर्धा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत 46 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. नदी आणि प्रदूषण, नदी आणि सण, नदी आणि पूर तसेच पृथ्वी संवर्धनात नद्यांची भूमिका या मध्यवर्ती विषयाला धरून विद्यार्थिनींनी पोस्टर्स तयार केले. नद्यांचे संवर्धन आणि त्यासंदर्भात आजच्या तरुणाईमध्ये एक प्रकारची संवेदनशीलता निर्माण व्हावी तसेच पर्यावरण रक्षणासोबत शाश्वत विकास ही संकल्पना रुजावी हा या स्पर्धेमागचा हेतू असल्याचे मत विभागाच्या संचालिका डॉक्टर आशा पाटील यांनी व्यक्त केले. तसेच भविष्यात असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात येतील असे मत डॉक्टर आशा पाटील यांनी व्यक्त केले. दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी जागतिक नदी दिन हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून SNDT महिला विद्यापीठातील आजीवन शिक्षण आणि विस्तार आणि समाजकार्य विभागातर्फे विद्यार्थिनींसाठी पोस्टर पेंटिंग कॉम्पिटिशन आयोजित केली होती. यानिमित्ताने विद्यापीठातील जवळपास 46 विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला. नद्यांचे प्रदूषण कसे टाळावे, वेगवेगळ्या धार्मिक विधीमुळे नद्यांचे प्रदूषण कसे होते या विषयांवर त्यांनी पोस्टर्स पेंटिंग केले. या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थिनींमध्ये नदी प्रदूषण टाळण्याविषयी आणि नद्यांचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. अशाच तऱ्हेचे अनेक उपक्रम भविष्यात देखील घेण्याचा आमचा मनोदय आहे.